ऍक्च्युली डिसिजन नाही, वेळ चुकली. नाही मी आहे एका कंपनीमध्ये ना हेवी इन्व्हेस्टमेंट केली, त्याचे खूप शेअर मी घेतले आणि व्हेरी नेक्स्ट डे कंपनीमध्ये रेड पडली, कंपनी स्कॅममध्ये गेली. मात्र 3 दिवसामध्ये ना शेअर 50% पर्यंत खाली आले काका, 50%. खूप खूप हेवी नुकसान झाले मला. खूप नुकसानीमध्ये ना मी ते शेअर विकले. मी रिकवर पण केले असते, खबर नाही केवी रीते, पण माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला आलेल्या लोकांना त्याची टीप लागली आणि लोक माझ्याकडे पैसे मागायला लागले, विड्रॉ करायला लागले. त्यात एक आईरे नावाचा माणूस होता, एक क्लायंट होता माझा, तो गुंड होता. मला त्याच्याने काय फरक पडत नव्हता, मी माझं काम करत होतो ना, माझं काम करत होतो. तो आणि त्याची माणसं हात धुईने माझे मागे लागले एकदम. मला काय कळत नव्हतं इथपर्यंत की बोरिवलीत नाही पडून. पडून जावं लागलं मला, मी तो फ्लॅट रेंटने नाही दिला. मधुराची ह्याच्यात हालत होऊ नये म्हणून मी तिला पियरला पाठवलं, डोंबिलीला पाठवलं. मम्मी मौलिकचंही माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अगं, पण ती माणसं त्याच्या मागे हात धुवून लागली होती, अजूनही भीती आहेच. मग ह्या सगळ्या परिस्थितीत तो तरी काय करणार होता सांग. पप्पा माझ्यासाठी आपलं माहेर हे सगळ्यात सेफ जागा होती, त्यात मीराचं लग्न होतंच, त्यामुळे मग मी माहेर येऊन का राहते असा प्रश्न कोणालाच पडला नसता. पण अनफॉर्च्युनेटली मौलिकला वाटलं होतं तेवढ्या वेळात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आणि मग मला इथेच राहावं लागलं. आम्ही मग सगळ्यांना आमच्यात भांडण झालं आहे असं खोटंच सांगितलं, कारण मौलिकविषयी मला विचारायला कोणी आलंच असतं तर मी सांगू शकले असते की माझं आणि माझ्या नवऱ्याचं नाही पटत, त्यामुळे तो कुठे आहे मला माहित नाही. पण तुला हे सगळं माहित होतं ना? हो, म्हणजे त्याचा नंबर बंद असायचा पण तो सतत वेगळ्या वेगळ्या नंबरवरनं मला फोन करत असायचा. तो राजकोटला गेलाय असं त्यांनी सगळीकडे पसरवलं होतं, पण खरं तर तो बदलापूरलाच होता. पप्पा माझ्याबद्दलच्या काळजीमुळे मला ह्या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं खरं. अगं पण मग आता काय? आता सगळं सॉर्ट आउट होत आले. नाही मी बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सचे पैसे पण मी रिटर्न केले, माझ्या ओळखी पण. तो आईरे ने खुन्नस खाऊन माझ्या मागे लागले.